नमस्कार, मी दीपा। तुम दिवाळी नुकतीच जवळ आली आहे, तर आपण आज चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत। चिवड्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 किलो पातळ पोहे, शेंगदाणे 1/2 किलो, खोबरे 1/2 किलो, मिरची 1/2 किलो, कढीपत्ता 2 वाटी, लसूण छोटी वाटी, तेल 1/2 लिटर, मीठ चवीनुसार, राई जिरं अंदाजे, धणे 50 ग्रॅम, हळद हिंग अंदाजे, पिठी साखर 2 चमचे, शेव 1/2 किलो। खोबरे आणि शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। टोपात थोडे तेल घेऊन पोहे चांगले भाजून घ्यावे। कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे। नंतर कढईमध्ये तेलात शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे। शेंगदाणे तळून झाल्यावर त्यात खोबरे तळून घ्यायचे। खोबरं चांगलं ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं। नंतर खोबऱ्यात आणि शेंगदाण्यात थोडेसे मीठ घालावे। कढईमध्ये जास्त तेल वाटत असेल तर थोडं तेल काढून घ्यावं। फोडणीसाठी 2 चमचे जिरं, 2 चमचे राई आणि मिरची टाकावी। मिरची चांगली 5-10 मिनिटे तळून घ्यावी, मग त्यात लसूण टाकून अजून 5-10 मिनिटे तळून घ्यावा। मग कढीपत्ता टाकून तो चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यावा। आता धणे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता त्यामध्ये 1 टेबलस्पून हिंग आणि 4 टेबलस्पून हळद टाकायची। हळद तुम्ही तुम्हाला कितपत कलर पाहिजे त्यानुसार कमी जास्त करू शकता। फोडणी चांगली एकत्र झाली की गॅस बंद करा। मग एका पातेल्यामध्ये भाजलेले पोहे घेऊन त्यात खोबरे, शेंगदाणे, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करावे। त्यात 2 टेबलस्पून पिठी साखर टाकावी। आणि फोडणी टाकून सगळं नीट मिक्स करून घ्यावे। मग त्यात बारीक शेव टाकून सगळं परत एकदा मिक्स करून घ्यावे।
अशा प्रकारे दिवाळीचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.